अनेक बंधनं पाळून आपण ही आघाडी पुढे नेतो आहोत आणि भारतीय जनता पक्षाबरोबर असताना काय आमच्या घरावर सोन्याची कौलं चढली होती हा पण प्रश्न आहेच ना. काय भारतीय जनता पक्षाबरोबर आपण होतो ठीक आहे, पण आमच्या घरातून काय सोन्याचा धूर ते काढत होते. आजच्या पेक्षा वाईट परिस्थिती होती. आज आपण निदान जाऊन बोलू शकतो, संवाद साधू शकतो, कारण मुख्यमंत्री तरी आपला, मंत्री आपला, प्रशासनात जाऊन सांगू शकतो माझा मुख्यमंत्री. पण मागची पाच वर्ष हे आपल्या बाबतीमध्ये काळे कुट्ट होते हे तुम्हाला हळूहळू लक्षात येईल. त्याच्यामुळे काळ बरं होतं वगैरे हे या भ्रमात तुम्ही राहू नका. आपल्या गळाभोवतीचा फास सुटलेला आहे लक्षात घ्या, नाही तर आपण आपलं अस्तित्व नष्ट झालं असतं. म्हणून जी परिस्थिती आज आहे त्यातून आपल्याला मार्ग काढला पाहिजे. मलाही खंत आहे की शिरूरमध्ये शिवाजीराव आज खासदार नाही आहे, त्या क्षणात जुंदरला शरद आमदार नाही, हे शिवनेरीच्या पायथ्याशी भगवा नाही, संसदेमध्ये आमचं प्रतिनिधित्व नाही, याचं सगळ्यात दुःख आमच्यासारख्या नेत्यांना आहेच. म्हणून काय दुःख करत बसणार नाही ना. मी मगाशी म्हणालो की तुम्ही असाल संसदेमध्ये आणि माझा जो आत्मविश्वास असतो शिवाजीराव तुम्हाला माहिती आहे काय आहे तो. इकडली दुनिया तिकडे करू. खूप दरवाजे आहेत ना, हा दरवाजा नाही तो दरवाजा, तो दरवाजा नाही तो दरवाजा, लेकिन दादा जाएगा पार्लियामेंट में. और शरद आप भी आमदार होगे, तुम लिख के रखो. पण तुमची ही सळसळ कायम ठेवा. युद्ध आणि तहाच्या गोष्टी आपण केल्यात, आम्हाला युद्धही करता येतो, शक्यतो तहाच्या भांगडीत पडत नाही. मी लढून मिळवणारा माणूस आहे, मी बुद्धिबळ अजिबात खेळत नाही, सोंगट्या वगैरे मला जमत नाही, प्यादी बिदे हलवणं आपल्याला जमत नाही, धर की ठोक. त्याच्यामुळे भविष्यामध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी ज्या आपण गमावलेल्या आहेत त्या आपल्या हिमतीवर प्राप्त करायच्या आणि त्यासाठी ज्या वाटाघाटी हा शब्द जो असतो तो त्यातल्या त्यात बरा असतो दहापेक्षा, त्या वाटाघाटीमध्ये आपल्याला या जिल्ह्यामध्ये आपली ताकद गाव पातळीपर्यंत दिसली पाहिजे. जसं मगाशी दादा म्हणाले, गाव पातळीवरच्या सोसायट्या असतील, नगरपालिका असतील, पंचायती असतील, जिल्हा परिषदा आहेत, तिथे कोणी सांगितलं की आपल्याला हातात हात घातला पाहिजे म्हणून? तिथे तंगड्यात तंगडे घालता येतो, पण जिंकणं महत्वाचं आहे, पक्ष महत्वाचा. युती विधानसभेत असेल, लोकसभेत असेल, पण खालच्या सगळ्या सोसायट्यापासून, पंचायतीपासून, जिल्हा परिषदा, महानगरपालिका, नगरपालिका, इथे तुम्हाला कोणी अडवलं? आपल्याला तिकडलं प्रत्येक सत्ता स्थान आपण टक्कर देऊन मिळवण्यासाठी कोणाच्या परवानगीची गरज नाहीये. म्हणून निराशा झटका, मरगळ झटका आणि पुन्हा एकदा उसळून उभे राहा. आणि हे आकाश जे निरभ्र दिसतंय तिथे एक भगवा असं वादळ दिसत आहे. क्रिकेटच्या मैदानावर जायचं आहे आता आपल्याला. मी जरी क्रिकेट खेळत नसलो तरी मला त्यातलं ज्ञान आहे चांगलं. तुम्ही माझी बॉलिंग बघा नंतर. मला सगळ्या प्रकारच्या गुगल्या टाकता येतात. हे सगळं मी बाळासाहेबांकडून शिकलोय आणि मला शरद पवारांची पण शिकवणी आहे. मला दोन दोन मास्तर आहे. त्याच्यामुळे पुढे लोक माझ्यापासून लांब पण असतात. असो
दादांकडे आलं की या गमती जमती होत असतात. दीर्घुलास असा आमचा माणूस आहे. निवडणूक हरल्यावर दुसऱ्या दिवसापासून परत कामाला लागलेला हा माणूस आहे. फार दुर्मिळ चित्र असतो. म्हणून मी खात्रीनं सांगतो की आम्ही सगळे आपल्या पाठीशी आहोत. शिवसेना आपल्या पाठीशी आहे. आणि जे नुकसान या मतदारसंघात झालेलं आहे आपल्या सगळ्यांचं, पुढल्या वेळेला मंचरला येऊ तेव्हा आपण जो पाठपुरावा करताय बैलगाडा शर्यतीचा तो विषय संपलेला असेल हे पण तुम्हाला आम्ही आता चालू झालं. पण आपण येऊ ना स्पर्धेला, मला बोलवा. तुम्ही चालू केलेले आहे, कोणी किती श्रेय घेऊ द्या. शिल्पकार हाच आहे. आम्ही पाहिलंय ना त्या दिल्लीमध्ये त्या खात्यामध्ये पर्यावरणापासून सगळ्या सुप्रीम कोर्टापर्यंत प्रधानमंत्र्यापर्यंत हा एकच माणूस धावत होता. आता ठीक आहे, आता नवीन खासदार आले त्यांना असं वाटतं काय, पण जे काय आज बैलगाडे धावतायत त्याचं श्रेय या शिवाजीलाच आहे. आणि शिवाजी असेल मग आमचे छत्रपती संभाजी असतील, पण मूळ पुरुष शिवाजी, बाकी सगळे त्यांच्या वंश आम्ही आहोत. हा मूळ पुरुष आहे, छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी. हार हार हार. आता हार नाही. हर हर हर. फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमच्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. असतं उमराटी.